कोल्हापूरचे आमदार पी एन पाटील यांच्यासह मुलगा व मुलगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 1 कोटी खंडणीसाठी मारहाण करत असल्याची तक्रारात नमूद करण्यात आलेली आहे. कराड शहर पोलीस स्टेशनला काँग्रेस आमदारांच्यावर गुन्हा दाखल झालाय. कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांच्यासह मुलगा आणि मुलगी यांच्याविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा तक्रारदार सुनबाई आदिती पाटील यांनी दाखल केलाय. सदर घटनेनं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तक्रारदार आदिती पाटील या कराडच्या असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणी आहेत. सध्या ते आपल्या वडिलांच्या घरी राहतात. आपल्याकडून सासरे यांनी 1 कोटीचा तगादा लावत मारहाण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 9/9/2021 रोजी दुपारी फिर्यादी महिला स्वभाग्यवती आदिती राजेश पाटील यांनी त्यांना सासरी होणाऱ्या जाचाट मारहाण शिवीगाळ धमकी वगैरेच्या अनुषंगाने समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन जी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ, कलम 417, कलम 323, कलम 504, 506, 34 अन्वयाचा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्याकडे दाखल आहे. या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादीत जो मजकूर मांडलेला आहे त्याबाबतची शहानिशा पुरावा गोळा करण्याचं काम सुरू आहे. गुन्ह्याचा तपास आमच्या मार्गदर्शनाखाली इकडील नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक श्री चोरले हे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.